राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीनं वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढकणे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, अमोल कांडेकर, रेखा जरे पाटील, सामाजिक न्यायच्या शहर जिल्हाध्यक्षा साधना बोरुडे, सुनंदा कांबळे, प्राध्यापक बबन गाडेकर, फारुक रंगरेज, अक्षय घोरपडे, लहू कराळे, वसंतराव शिंदे, माऊली जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भारत देशाची ओळख ज्या व्यक्तीमुळे होते अशा महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी आहे. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि या स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली अशा या दोन महात्म्याचा आज खरं तर पुण्यतिथी आहे. मी या ठिकाणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आपल्या शहराचे राजकीय आमदार माझे संग्राम जगताप यांच्या वतीने, तसेच आपल्या जिल्ह्याचे आमदार अरुण काका जगताप यांच्या वतीने या महामानवाला या ठिकाणी अभिवादन करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतरसुद्धा आज खरं तर महात्मा गांधीची आपल्याला आठवण होत आहे. देशाची आजची परिस्थिती आणि 1947 परिस्थिती, या दोन परिस्थिती जर विचार केला तर खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या देशातले लोक या ठिकाणी झगडत होते आणि आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा एका वेगळ्या विषयासाठी खरं तर या देशातले लोक आज या ठिकाणी झगडत आहेत. परिस्थिती सारखीच आहे, फक्त एक देशाला स्वातंत्र्य मिळाले असल्यासाठी लोक झगडत होते. आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा स्वतःच्या हक्कासाठी लोक या ठिकाणी झगडत आहेत. पुन्हा एकदा मी या महामानवाला या ठिकाणी अभिवादन करतो. पुण्यतिथी आजपासून आम्ही लोकांना अहिंसेचा अवलंब अहिंसेचा मार्ग अवलंबणार आहे आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि युवकांचे संघटन आम्ही त्यानुसार युवकांचे संघटन आम्ही करणार आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.